अगर आज अन्य भाषा आपको नहीं मिला है, खुदा पक्षपाती नहीं है, वो आपको अन्य भाषा में भरेगा। आज पर्यंत जर अन्य भाषा मिळालेली नाही तर काळजी करू नका, परमेश्वर पक्षपाती नाही, आज तुम्हाला तो अन्य भाषेचं दान देईल। उसने पूरे काम मनुष्य के जीवन में जो पाप में जीवन था पूरा चीज यीशु मसीह ने क्रूस के ऊपर खत्म कर दिया। आणि या जगामध्ये मनुष्याच्या द्वारे केले गेले जे काही पाप होते ते त्यांनी त्या वधस्तंभावरती टाकले, शैतान के कार्य को नष्ट कर दिया। आणि शैतानाची कार्य त्यांनी नष्ट केले, यीशु को कब्र में रख दिया, यानी यीशुला कब्रेमध्ये ठेवलं, और कब्र में से फिर से तीसरे दिन वो जिंदा हो उठा। आणि कब्रेमधून पुन्हा तीसरा दिवशी तो जिवंत झाला। वो अपने शिष्य को 40 दिन तक दिखाई दिया। आणि मग तो त्याच्या शिष्यांना आव्हान देताना दिसला। अब मेरे पास में ध्यान दीजिए, इथे लक्ष द्या, गड़बड़ मत करना। सेंसिटिव पवित्र आत्मा है, संवेदनशील, कारण की जो पवित्र आत्मा है तो अतिशय संवेदनशील है। आप ये वचन को सुनते सुनते अभी पवित्र आत्मा से भर जाने वाले कुछ, आणि हे वचन ऐकता ऐकता काही वेळा तुम्ही आता पवित्र आत्माने भरले जाणार आहात, उसके सामर्थ्य भरने वाले, म्हणजे सामर्थ्याने भरणार आहात। कुछ लोगों को देख रहा हूं कि वो आज परमेश्वर उसको भरेगा, आणि काही लोकांना मी पाहत आहे आज परमेश्वर त्यांना भरणार आहे उसके आत्मा के सामर्थ्य के द्वारा, त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने। येशु मसीह उसके चेलो को दिखे, येशु ख्रिस्त त्याच्या शिष्यांना दिसला, और उन्होंने एक खूबसूरत बात कही, आणि एक खूपच सुंदर अशी गोष्ट बोलले। लूक इसका 24 अध्याय और 49 वचन, लूक 24 49, कुछ समय आपका लूंगा, ध्यान से सुनना, क्योंकि आपको परमेश्वर आज उसके वरदानों से, उसके फलों से और सामर्थ्य से भरेगा। आणि अपेक्षा ठेवा, आज परमेश्वर त्याच्या महान वरदानांनी सामर्थ्याने तुम्हाला भरणार आहे। आप अन्य अन्य भाषा में बात करने लगेंगे, आणि तुम्ही अन्य अन्य भाषांमध्ये बोलू लागाल। सुनिए, ऐका, पहा, माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल, तो पर्यंत यरुशलेम शहरात रहा। उसने उसके चेलों को एक बात कही, त्याच्या शिष्यांना तो एक गोष्ट बोलला, मैं जा रहा हूं, मी जात आहे, मैं जा रहा हूं, मी जात आहे, लेकिन एक प्रतिज्ञा मेरे पिता ने की है, पण एक माझ्या पित्याने देणगी एक प्रतिज्ञा केलेली आहे, देणगी दी है, एक प्रतिज्ञा देने वाली है, एक देणगी दिलेली आहे, और वो तुम पर उतरेगा, आणि तो तुमच्यावर उतरेल। और येशू मसीह ने कहा कि मैं अब जा रहा हूं, आणि प्रभू येशू म्हटले की मी आता जात आहे, मी स्वर्ग में जा रहा हूं, मी स्वर्गात जात आहे, लेकिन मी आपको अनाथ नहीं छोडूंगा, पण मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी आपको अनाथ नहीं छोडूंगा, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही। इसलिए येशू मसीह यहां कह रहा है, आणि म्हणून या ठिकाणी येशू म्हणत आहे, मेरे पिता ने प्रतिज्ञा की है, माझ्या पित्याने प्रतिज्ञा केलेली आहे, वो तुम पर, वो ये स्वर्गीय सामर्थ्य है, हे स्वर्गीय सामर्थ्य आहे जो तुम पर आएगा, जे तुम्हावर येईल। ये जो स्वर्गीय सामर्थ्य के बारे में लिखा गया है, येशू मसीह यहां कह रहा है कि ये पवित्र आत्मा के विषय में कह रहा है, आणि हे जे स्वर्गीय सामर्थ्याचा संदर्भ आहे तो पवित्र आत्म्याविषयी लीला केलेला आहे। वो कह रहा है कि मैं एक सहायक को भेजूंगा, आणि तो म्हणत आहे की मी एक सहायक पाठवीन। जब आप योहान के किताब में पढ़ेंगे तो वहां लिखा है कि मैं एक सहायक को भेजूंगा, आणि योहानाच्या पुस्तकामध्ये पाहिलं की त्या ठिकाणी एक सहायक पाठवीन असे लिहिलेलं आहे। सहायक का मतलब है उसी के जैसा, आणि सहायक याचा अर्थ त्याच्या समान, उसी के समान, उसी के जैसा, तंतोतंत, हुबहू उसी के जैसा, त्याच्या सारखा, त्याच्या समान, अगदी तंतोतंत त्याच्या सारखा, उसको मैं भेजूंगा, त्याला मी पाठवीन, उसको मैं भेजूंगा, त्याला मी पाठवीन। जब तक आपको वो ना मिले तब तक आप ठहरे रहना, आणि जोपर्यंत तुम्हाला तो भेटणार नाही तोपर्यंत तिथेच थांबून राहा। क्यों ऐसे येशू मसीह ने कहा? आता का असे येशू म्हटले? क्योंकि येशू मसीह को मालूम था कि आप और मैं स्वर्गीय सामर्थ्य के बगैर नहीं जी पाएंगे। कारण त्यांना माहिती होतं की स्वर्गीय सामर्थ्याशिवाय तुम्ही आणि मी जगू शकत नाही। उस उन चेलों को देखिए, उनके शिष्यों को देखिए जो येशू मसीह के साथ में था, जब येशू मसीह को पकड़ लिया गया सब येशू मसीह को छोड़कर भाग गए। आता त्यांचे शिष्यच पहा, ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्यावेळेस त्याचे बरोबर राहणारे त्याचे शिष्य देखील त्याला सोडून गेले, भाग गए, पळून गेले। क्यों भाग गए? का पळाले? उनके उनमें सामर्थ्य नहीं था, कारण की तोपर्यंत त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नव्हतं, ताकत नहीं था, ताकत नव्हती, पण डर गए, ते घाबरले, बेचैन हो गए, बेचैन झाले, व्याकुल हो गए, आणि व्याकुळ झाले, सब भाग गए, आणि सर्व पळून गेले।
और पेंटिकोस के दिन हम देखते हैं आणि पेंटिकोसच्या दिवशी आम्ही पाहतो पवित्र आत्मा अग्नि के रूप में चोलों के ऊपर उतर गया। पवित्र आत्मा अग्नि स्वरूपात त्याच्या शिष्यांवर उतरला। 120 जन वहां प्रार्थना कर रहे थे आणि 120 त्या ठिकाणी प्रार्थना करत होते और वहां हमने देखते हैं प्रेरितों की किताब दुसरे अध्याय में कि अग्नि के रूप में पवित्र आत्मा उनके ऊपर एक-एक के ऊपर उतर गया। पेत्र दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की अग्नि जो आहे त्या प्रत्येकाच्या त्या प्रत्येकावर उतरून आला और उनको सामर्थ्य मिला आणि त्यांना सामर्थ्य मिळालं उन्हें सामर्थ्य मिला आणि त्यांना सामर्थ्य मिळालं। अब जो पत्रस जो भाग गया था यीशु मसीह को जो गालियां दे रहा था जो डर गया था अभी ये पत्रस पवित्र आत्मा के सामर्थ्य से भर कर अभी यीशु मसीह के बारे में बता रहा आणि पेत्र जो त्या ठिकाणी पळून गेला होता शिवा शाप देत होता आता तोच त्या ठिकाणी उभा राहून देवाच्या सामर्थ्याने भरून त्या ठिकाणी लोकांना प्रचार करत आहे और यीशु मसीह के बारे में बता रहा आणि यीशु विषयी सांगत आहे और जब यीशु मसीह के बारे में बता रहा है आणि जेव्हा तो यीशु विषयी सांगत आहे तो परमेश्वर का वचन कहता है कि उसी दिन 3000 लोग पर प्रवेश में आ गए। देवाचं वचन सांगतं त्या दिवशी 3000 लोक त्यांनी देवाचा स्वीकार केला। पहिला संदेश 3000 लोकों का उद्धार 3000 लोकांचं तारण क्योंकि वो सामर्थ्य से भर गया था कारण की तो सामर्थ्याने भरला होता। जब आप उनमें सामर्थ्य से भरेंगे जब तुम्ही आणि मी सामर्थ्याने भरू हमें ताकत मिलेगी आम्हाला ताकत मिळेल हमें ताकत मिलेगी आम्हाला ताकत मिळेल और जब वो आत्मा से भर गए आणि जेव्हा ते आत्म्याने भरले वो अन्य भाषा में बात करने लगे अन्य भाषांमध्ये बोलू लागले। पवित्र आत्मा का पहला चिन्ह ये है कि आप और मैं अन्य भाषा में बात करने लगते हैं। पवित्र आत्म्याचं पहिलं चिन्हच हे आहे की आम्ही अन्य भाषेमध्ये बोलू लागतो। 120 शिष्य थे चेले थे वो अन्य भाषा में बात करने लगे। येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते ते अन्य भाषांमध्ये बोलू लागले और प्रेषित 2:4 में भी हम देखते की अन्य भाषा में बोलने लगे आणि प्रेषित 2:4 मध्ये देखील आपण पाहतो की अन्य भाषेमध्ये ते बोलू लागले। प्रेषित 19:6 में भी देखते की वो अन्य भाषा में बात करने लगे। प्रेषित 19:6 मध्ये पण आपण पाहतो की ते अन्य भाषांमध्ये बोलू लागले। मैं पिछले हफ्ते बताया की अन्य भाषा जो है बाइबल का ये कॉन्सेप्ट है कि जो जितने लोग पवित्र आत्मा से भर गए वो अन्य भाषा में बात करने लगे आणि हे पवित्र शास्त्राचं हे कॉन्सेप्ट आहे की जेवढे लोक पवित्र आत्म्याने भरले गेले ते अन्य भाषा बोलू लागले। अगर आज तक अन्य भाषा में नहीं बोलते हैं तो आज परमेश्वर आपको अन्य भाषा में भरने जा रहा है। आज पर्यंत जर अन्य भाषा मध्ये तुम्ही बोलत नसाल तर आज परमेश्वर तुम्हाला अन्य भाषेचं दान देत आहे। पिछले हफ्ते में देखा कि एक शब्द बहुत सारे लोगों को मिला है आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की एक शब्द बऱ्याचशा लोकांना मिळालेला आहे। अगर आप आज पिछले हफ्ते में थे आपको नहीं मिला है तो आज ये हफ्ता परमेश्वर आपको देगा आणि कदाचित मागच्या आठवड्यात तुम्हाला मिळालं नसेल पण आज ते तुम्हाला मिळणार आहे। आपको मिलेगा तुम्हाला मिळेल। परमेश्वर पक्षपात नहीं करता। परमेश्वर कधी पक्षपात करत नाही। उस पवित्र आत्मा के सामर्थ्य मिलने के लिए पहला शर्त ये है पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळवण्यासाठी पहिली अट ही आहे की पश्चाताप करें की आम्ही पश्चाताप करावा। प्रेषित दुसरा अध्याय 37-38 में लिखा है प्रेषित याचा दुसरा अध्याय 37 आणि 38 मध्ये लिहिलेला आहे वहां लिखा है की हम सबसे पहले पश्चाताप करें आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आम्ही सर्वप्रथम पश्चाताप करावा पश्चाताप हमारे पापों को मान लें हमारे पापों को छोड़ दें और हम पूरी तरह से परमेश्वर की ओर घूम जाएं। पश्चाताप याचा अर्थ आम्ही आमची पाप कबूल करावीत आणि मग ती सोडून देऊन पूर्णतः त्यापासून माग फिरावं। तब जब अगर हम पश्चाताप करेंगे पापों की क्षमा मांगेंगे तो परमेश्वर ने जो प्रतिज्ञा किया हुआ जो वरदान है पवित्र आत्मा का वो आप पर मुझे मिलेगा। ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करू आम्ही पाप सोडून देऊन मागे फिरू त्यावेळेस परमेश्वर त्याच्या पवित्र सामर्थ्याने आम्हाला भरून काढेल। ही पहिला पश्चाताप पहिली शर्त है आणि त्यासाठी पश्चाताप ही पहिली अट आहे और भूक और प्यास होना है आणि भूक आणि तहान असणं गरजेचं आहे। जब हम पवित्र आत्मा वो हमको भर देगा आणि मग त्यांनाच परमेश्वर पवित्र आत्म्याने भरेल। मैंने पिछले हफ्ते बताया हूं मागच्या आठवड्यात मी सांगितलं थोडं मी आगे जाना चाहता हूं थोडं पुढे मी जाऊ इच्छितो। अब जो भाषा में समझती नहीं है उसको क्यों बोले आता जी भाषा आम्हाला कळतच नाही ती आम्ही का बोलावी क्यों बोलना है का बोलावी तो मैं आपको वही समझाना चाहता हूँ कि अन्य भाषा में बोलना क्यों जरूरी है। मी आता तुम्हाला हे समजून सांगू इच्छितो की अन्य भाषेमध्ये आम्ही का बोलावं क्यों बोलना चाहिए का बोलायला पाहिजे क्यों जरूरत है अन्य भाषा में बोलने की का गरज है अन्य भाषेमध्ये बोलायची। आइए एक वचन को देखें एक वचन आपण पाहूया जो पॉलुस था वो खुद भी अन्य भाषा में बात करता था। जो पाऊल होता तो स्वतः देखील अन्य भाषेमध्ये बोलत असे। पहिला करिंथीकरास पत्र 14:5 पहिला करिंथीकरास पत्र याचा 14 अध्याय इसको ध्यान से सुनना मेरे बहन मेरे भाई आणि 5 लक्षपूर्वक ऐका। जवान लोग आप भी सुनना आज पवित्र आत्मा यही समय है यही योग्य समय जवान
पवित्र आत्मा से भर जाना और परमेश्वर के लिए बड़े बड़े काम करना। तरुणांनो हीच वेळ आहे, लक्षपूर्वक ऐका, हीच वेळ आहे जेव्हा पवित्र आत्म्याने तुम्ही भरा आणि अद्भुत काम परमेश्वर तुमच्या द्वारे करून घेईल। सुनिए ऐका, 1 कोरिंथ 14:5, तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात तरी विशेषता तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे। पौलुस यहां कहता है, मैं चाहता हूं कि तुम सब अन्य भाषा में बात करें, आप अन्य भाषा में बोले, और ये अन्य भाषा में बोलना ये परमेश्वर की इच्छा है। अन्य भाषा मध्ये बोलणं ही देवाची इच्छा आहे। और यहां पौलुस वही कह रहा है, या ठिकाणी पौल हेच सांगत आहे, मैं चाहता हूं कि आप सब अन्य भाषा में बात करें, कि माझी इच्छा आहे कि तुम्ही सर्वांनी अन्य भाषेमध्ये बोलावं। उसके 18 वचन में देखिए, आणि त्याच्यामध्येच 18 वचन 18, तुम्ही सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो, मैं आपसे सबसे ज्यादा अन्य भाषा में बात करता हूं, म्हणून मी देवाचे आभार मानतो, इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूं। पर मैं अन्य भाषा में बात करना ये परमेश्वर की इच्छा है। क्यों अन्य भाषा में बात करें? जो बात समझते नहीं है हमें, हम क्यों अन्य भाषा में बात करें? तो उसका सबसे पहला कारण, आप ध्यान से इसको पढ़ना, अन्य भाषा जी आम्हाला कळतच नाही त्यामध्ये आम्ही का बोलावं, त्याचं सर्वात मोठं कारण जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। ते पहिलं म्हणजे आम्ही अन्य भाषांमध्ये बोलावं ही देवाची इच्छा आहे। और उसका पहिला करंथी 14:2, आणि पहिला करंथी करस पत्र याचा 14वा अध्याय और दुसरा वचन, आणि दुसरं वचन सुनिए ध्यान से, कारण अन्य भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो। सुनिए देखो, अन्य भाषा में क्यों बात करना? हाँ, कारण अन्य भाषा बोलणारा, अन्य भाषा में बात करने वाला माणसांबरोबर नव्हे, मनुष्य के द्वारा नहीं तर देवाबरोबर बोलतो, परमेश्वर के साथ में सीधा कॉन्टॅक्ट है उसका, कारण ते माणसाला समजत नाही, वो मनुष्य को नहीं समझता तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो, आत्मा से भेदों की बातें वो करता है, तो आत्मा ने गूढ़ गोष्टी बोलतो। सुनिए आइका, अन्य भाषा मनुष्य के साथ बात करना नहीं है, ये परमेश्वर के साथ बात करना। अन्य भाषा याचा अर्थ मनुष्यांसोबत बोलणे नाही तर देवासोबत बोलणे। परमेश्वर जब अन्य भाषा में बात करते हैं तो परमेश्वर की आत्मा हमारी आत्मा के गहराइयों में जाकर परमेश्वर के भेदों को वो बताता है। आणि ज्यावेळेस आम्ही अन्य भाषा बोलतो त्यावेळेस आमचा आत्मा परमेश्वराचा आत्मा एकरूप होऊन त्याचे गूढ गोष्टीचा संवाद त्या ठिकाणी साधला जातो। ये पिता के साथ में बातें करना है, हे पित्या सोबत बोलना है। ये जो व्यक्ति को नहीं समझती है, जे मनुष्याला कळत नाही, क्योंकि मनुष्य की बुद्धि से वो समझ नहीं पाएगा, कारण मनुष्य त्याच्या बुद्धीमुळे ते समजू शकणार नाही। देखिए उस 14:14 में क्या लिखा है, पण 14:14 मध्ये काय लिहिलेलं आहे, कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो। जब मैं अन्य भाषा में प्रार्थना करता हूँ तो मेरे आत्मा ये प्रार्थना करती है, पण माझा बुद्धीचा उपयोग कुणाला होत नाही, मेरे बुद्धि किसी काम की नहीं है, मेरे बुद्धि को नहीं समझता मैं क्या बात कर रहा हूँ। लेकिन जब अन्य भाषा में बात करते हो तो परमेश्वर की आत्मा और आपका आत्मा का मिलन हो जाता है। आणि ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेमध्ये बोलतो तेव्हा देवाचा आत्मा आणि आमचा आत्मा जो आहे त्याचं मिलन घडून येतो। हमें भी नहीं समझता, आणि ते आम्हाला देखील कळत नाही। और ये पिता के साथ में जब अन्य भाषा में बात करते हैं तो पिता के साथ में ये गहरा संबंध को जोड़ती है। ज्या वेळेस आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो त्या वेळेस आम्ही त्या पित्यासोबतच एक खोल असं नातं त्या ठिकाणी प्रस्थापित होतं। हमारा गहरा संबंध बनता है आणि आमचे जे नातं आहे ते अगदी घट्ट होतं। और ये बातचीत करने का तरीका है आणि हे एक संभाषण करण्याचं एक पद्धत आहे परमेश्वर के साथ में देवासोबत। इसलिए आपको मुझे अन्य भाषा में बोलना, आणि म्हणून तुम्हाला आणि मला अन्य भाषेमध्ये बोलणं गरजेचं आहे। पिता के साथ में गहरा संबंध बनाने के लिए, पित्या सोबत जे घट्ट नाते संबंध बनवण्यासाठी। आमेन आमेन। और जब पिता के साथ में हम गहरा संबंध बनाएंगे तो परमेश्वर उसके भेदों को हमारे सामने खोल के रखेगा। ज्या वेळेस आम्ही आमच्या पित्या सोबत जे नाते संबंध घट्ट बनू त्या वेळेस तो आम्हाला त्याच्या आत्म्याने भरेल आणि गूढ गोष्टी प्रकट करेल। भेदो भेद जो अब तक हमने नहीं जान पाए, आणि असे गूढ असे रहस्य जे आजपर्यंत आम्हाला कधी कळाली नाही। पुराने नियम के अंदर भेदों को छुपा के रखा था, जुन्या करारामध्ये ती रहस्य लपवून ठेवली गेली होती, लेकिन
नए नियम के अंदर पवित्र आत्मा के समय में भेदों को छुपा के नहीं रखा, भेदों को प्रकट कर दिया गया है। परंतु नवीन करारा मध्ये ती जे भेद आहे, जे रहस्य आहे, ती लपवली नाही तर ती सगळ्यांसमोर उघड केली गेली पवित्र आत्मा के द्वारा, पवित्र आत्म्याच्या द्वारे। इसलिए मेरी बहन मेरे भाई, आणि म्हणून माझ्या भाऊ बहिणींनो, आप और मैं, तुम्ही आणि मी अन्य भाषा में बात करना, अन्य भाषेमध्ये बोलायचं आहे। जो परमेश्वर के भेदों का जो रहस्य है, जे परमेश्वराचं गूढ जे रहस्य आहे, वो मानवी बुद्धि को नहीं समझता, ते मानवी बुद्धीला कळत नाही। मनुष्य शरीर के अंदर पांच प्रकार के इंद्रिय है, आणि मनुष्यामध्ये पांच ज्ञानेंद्रिय आहेत। और आपको मालूम है पांच इंद्रिय कौन सी है, आणि तुम्हाला माहिती आहे कोणती इंद्रिय आहेत। लेकिन इन हमारे मानवी इंद्रियों पर परमेश्वर के भेद अवलंबून नहीं है, पण परमेश्वराची जी रहस्य आहेत ते आमच्या मानवी इंद्रियांवरती अवलंबून नाहीयेत। ये पांचों इंद्रियों से भी ऊपर जो भेद है, उच्च स्तर के जो चीजें हैं, जो जो, जो इंद्रियों को नहीं समझती है, वो भेदों को परमेश्वर खोलना चाहता है। ह्या इंद्रियांच्या ऊपर जे आम्हाला कळत नाही अशी काही रहस्य आहेत, ती रहस्य परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला उघड करतो। इसलिए पौलुस सबसे शिकावा आदमी था, आणि म्हणून पाऊल जो होता तो सगळ्यात शिकलेला असा व्यक्ती होता। और बाइबल के सबसे ज्यादा पुस्तके उसने लिखी है, आणि या पवित्र शास्त्रामधील जास्तीत जास्त पुस्तके ही त्याने लिहिली। और सबसे ज्यादा भेद जो प्रकट हुए हैं वो पौलुस को हुए हैं, आणि सगळ्यात जास्त जे रहस्य प्रकट झाली ती पौलाला झालेली आहे। क्योंकि वो आपने पढ़ा कि वो अन्य भाषा में ज्यादा प्रार्थना, सबसे ज्यादा मैं अन्य भाषा प्रार्थना करता, कारण की आपण वाचलं की पाऊल जो होता सगळ्यात अधिक अन्य भाषांमध्ये बोलत होता, और वो सबसे शिकावा आदमी था, आणि तो सगळ्यात शिकलेला व्यक्ती होता, सबसे अच्छे यूनिवर्सिटी के अंदर, सबसे अच्छे पाठशाला के अंदर, स्कूल के अंदर वो आदमी शिकावा था, आणि सगळ्यात चांगल्या अशा महाविद्यालय मध्ये म्हणा की तो शिकलेला होता। जो एक गमिलियल नाम का जो एक शिक्षक था उसके अंडर में उसने पढ़ाई किया था, आणि गमिलियल नावाचा जो एक शिक्षक होता त्याच्या हाताखाली तो तयार झाला होता, और बड़ा ज्ञानवान वो था, आणि तो फार ज्ञानी व्यक्ती होता। लेकिन वो यहाँ पे कहता है, पण तो या ठिकाणी म्हणतो, फिलिप क्रसपत्र तीसरा अध्याय 7-8 वचन में वो कहता है, फिल्प के रसपत्र याचा तीसरा अध्याय 7-8 वचनामध्ये, मैं पूरे ज्ञान को जो ज्ञान मिला है उसको मैं कूड़ा समझता हूँ, कि जेवढं काही मला ज्ञान मिळालेलं आहे ते मैं केर कचरा समझतो, उसको कूड़ा समझता हूँ, केर कचरा समझतो, क्योंकि ये ज्ञान जो है ये ज्ञान जो है ये परमेश्वर के भेदों को नहीं खोल सकता, कारण की हे जे ज्ञान आहे हे परमेश्वराची रहस्य उघड करू शकत नाही, ये प्रकाशन नहीं दे सकता, हे प्रगटीकरण देऊ शकत नाही। इसलिए वो यहाँ पे कहता है, आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो, मेरे ज्ञान के ऊपर अवलंबून नहीं हूँ, मी माझ्या ज्ञानावर अवलंबून नहीं है, मैं पवित्र आत्मा के ज्ञान पे अवलंबून, मी पवित्र आत्म्याच्या ज्ञानावरती अवलंबून आहे, मैं पवित्र आत्मा के ज्ञान पर प्रकाशन पे अवलंबून हूँ, मी पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणावर अवलंबून आहे। इसलिए वो यहाँ कहता है, म्हणून या ठिकाणी तो म्हणतो, योहान 16:13 कि पवित्र आत्मा आएगा, कि पवित्र आत्मा येईल, और तुम्हें सब सत्य का मार्ग बताएगा, आणि तुम्हाला सर्व सत्याचा मार्ग दाखवेल, क्योंकि वे अपनी ओर से कुछ नहीं कहेगा परंतु जो सुनेगा, परमेश्वर जो सुनेगा वही कहेगा और आने वाली बातें तुम्हें बताएगा, आणि तो स्वतःचे असे काही सांगणार नाही तर जे काही तो ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल। वो पिता से सुनेगा, तो पित्याकडून ऐकेल, और हमारी आत्मा में वो प्रकाशन देगा, आणि आमच्या आत्म्यामध्ये त्याचं प्रगटीकरण देईल, पिता की ओर से प्रकाशन मिलेगा, पित्याकडून प्रगटीकरण मिळेल, हमारे आत्मा में आएगा, आमच्या आत्म्यात येईल, और वो प्रकट होगा, आणि ते प्रकट होईल। ये कोई स्कूल का ज्ञान नहीं है, आणि हे कुठलंही विद्यालयाचं शाळेचं ज्ञान नाही, ये स्वर्गीय ज्ञान है, हे स्वर्गीय ज्ञान, ये स्वर्गीय ज्ञान, स्वर्गीय ज्ञान आहे। जब आप और मैं अन्य भाषा में बात करते हैं, आणि जेव्हा तुम्ही आणि मी अन्य भाषेमध्ये बोलतो, परमेश्वर के भेद हमारे हृदय के अंदर प्रकाशित करेगा, परमेश्वर जे रहस्य आहे आमच्या हृदयाला प्रगटीकरण देतील, गुड गोष्टी को प्रकट करेगा, आणि गुड गोष्टी त्या प्रकट होतील। आप देखिए बाइबल के अंदर परिशुद्ध के किताब में देखिए आप, आणि बाइबल मध्ये प्रेषितांच्या पुस्तकामध्ये तुम्ही पहा, आप हनन्या प्रार्थना, जब पौलुस का उद्धार होना था, हनन्या नाम का एक आदमी प्रार्थना कर रहा है, जेव्हा पावलाचं तारण व्हायचं होतं तेव्हा हनन्या नावाचा एक व्यक्ती प्रार्थना करतो, और हनन्या को परमेश्वर ने प्रकाशन दिया, आणि हनन्याला परमेश्वराने प्रगटीकरण दिलं, की एक व्यक्ती आहे शौल नाम का, उसको जाके परमेश्वर का प्रचार, मेरा प्रचार कर, शौल नावाचा व्यक्ती आहे तू जा आणि त्याला माझ्या नावाचा प्रचार कर, वो आत्मा में प्रार्थना कर रहा है, तो आत्म्यात प्रार्थना करत आहे, और उसको गुड गोष्टी परमेश्वर ने दिया, आणि ही गुड रहस्याची गोष्ट
परमेश्वर ने तेरा मनात घात परमेश्वर दर्शनों के द्वारा बात करता है परमेश्वर दर्शनांचे द्वारे बोलतो जब पत्रस ऊपर प्रार्थना कर रहा है जब पेत्र वर प्रार्थना करता उसके है उसके दर्शन हुआ तेला दर्शन झाला कि जा कर्नेल के घर पे तू तेरे को जाना पड़ेगा जा तुला कर्नेलच्या घरी जावं लागे वहां पे ऐसे ऐसा होने वाला है त्या ठिकाणी असं होणार आहे जब आप और मैं आत्मा में प्रार्थना करते हैं तो आने वाली घटनाओं को परमेश्वर प्रकट कर देगा आणि जेव्हा तुम्ही आणि मी अशा अन्य भाषे मध्ये बोलू त्यावेळेस परमेश्वर गुढ गोष्टी आम्हाला प्रकट करेल प्रकाशन देगा आणि आम्हाला प्रगटीकरण देईल एक बार मैं इन प्रकाशन को प्राप्त करता हूँ मैं भी अन्य भाषा में बात करता हूँ आणि मी देखील अन्य भाषे मध्ये प्रार्थना करतो आणि वेगवेगळे प्रगटीकरण परमेश्वर मला देतो जब अन्य भाषा बात करेंगे आणि जेव्हा मी अन्य भाषे मध्ये बोलतो परमेश्वर कुछ बातों को दिखा देगा परमेश्वर काही गोष्टी आम्हाला दाखवेल पिछले शनिवार को मैं यहाँ पे खड़े हुए थे मैं दुपहर में अन्य भाषा में प्रार्थना में समय बिता रहा था आणि मागच्या शनिवारी दुपारच्या वेळेला मी अन्य भाषे मध्ये प्रार्थने मध्ये बसलो तर अन्य भाषे मध्ये मी परमेश्वर सोबत वेळ घालवत होतो प्रभु शाम को तू क्या करने वाला प्रभु आज संध्याकाळी तू काय करणार आहे आज तू क्या किस किन लोगों को तू स्पर्श करने वाला आज अशा कोणत्या लोकांना तू स्पर्श करणार आहे मेरे सामने स्किन डिसीज वाले चीजें आ गई आणि माझ्या समोर ज्यांना त्वचा रोग आहे अशा व्यक्ती समोर आल्या और वहां पे देखा कि पूरे त्वचा रोग से भरा हुआ एक लेडी है आणि मी पाहिलं की एक त्वचा रोगांनी भरलेली पूर्ण पीडित अशी एक स्त्री आहे और परमेश्वर ने बोला आज शाम को मैं इसको हील करने वाला हूं आणि परमेश्वर म्हणाला आज संध्याकाळी मी या स्त्रीला बरं करणार आहे मैं बड़े क्वेश्चन मार्क मध्ये प्रभु अगर नहीं आया तो आणि माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला की जर नाही आली तर मैंने तेरे अंदर वो प्रकाशन डाल दिया है वो मैं उसको लेकर आऊंगा मी तुझ्या आतमध्ये प्रगटीकरण घातले मी तिला घेऊन येणार तू यहाँ पे खड़ा होकर बोल तू फक्त इथं उभं राहून बोल और जब मैंने बोला आणि ज्यावेळेस मी बोललो हमने देखा कि वो व्यक्ति यहाँ पर थी आणि आम्ही पाहिलं की ती व्यक्ति इथेच होती और परमेश्वर ने उसके पूरे शरीर को बालक के समान कर दिया आणि परमेश्वर ने तिचं शरीर संपूर्ण बालका समान केलं और जब आप अन्य भाषा में बात करोगे आणि ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलाल तब परमेश्वर उसके भेदों को आपके आप सामने लाके रखेगा परमेश्वर त्याचं गूढ रहस्य तुमच्या समोर उघड करून ठेवेल आपको मालूम है ये जो अन्य भाषा में बात करते हैं तो शैतान को नहीं समझता है आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेमध्ये बोलतो ना ते सैतानाला कळत नाही क्योंकि ये सिर्फ परमेश्वर और आप जानते हैं कि परमेश्वर क्या बोल रहा है कारण की हे फक्त परमेश्वर आणि तुम्ही जाणत आहात की परमेश्वराला काय म्हणायचं आहे आप अन्य भाषा में बात करते हैं ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषांमध्ये बोलता शैतान की सेना विचलित हो जाती है सैतानाची सेना विचलित होऊन जाते क्योंकि शैतान आपके मन को नहीं जानता कारण की सैतान जो आहे तुमचं मन ओळखू शकत नाही वो हमारे हृदय की बातों को नहीं जानता आमच्या हृदयातल्या गोष्टी त्याला माहित नाही लेकिन जब शब्दों से बात करेंगे तो शब्दों को जानता है पण ज्यावेळेस मी शब्दांनी बोलतो तो शब्द ते ओळखतो लेकिन अन्य भाषा को वो नहीं वो जान पाता पण अन्य भाषा जी आहे तो ओळखू शकत नाही क्योंकि अन्य भाषा में आप परमेश्वर से बातचीत करते हैं कारण की अन्य भाषेमध्ये तुम्ही डायरेक्ट परमेश्वरासोबत संवाद साधता और जब अन्य भाषा में आप बातचीत करते हैं तो शैतान के कार्य को तहस नहस आप करते हैं आणि ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषांमध्ये प्रार्थना करता तेव्हा सैतानाचं कार्य तुम्ही उद्ध्वस्त करता और वे जब आप ठहराते कि मैं अन्य भाषा में बात करूंगा आणि ज्यावेळेस तुम्ही ठरवता की मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करेन परमेश्वराशी वार्तालाप करूंगा परमेश्वरासोबत संवाद साधेल वो योजनाओं को बनाता है आणि तो योजना बनवतो आपका समय को वो भंग करे तुमचा जो वेळ आहे तो कसा घ्यावा इसलिए आपको अलग अलग चीजों में फसा कर आपके प्रार्थना के समय को वो बर्बाद करेगा आणि म्हणून तुमचा वेळ वेगवेगळ्या ठिकाणी विचलित करून तुमचा जे प्रार्थनेचा समय तो त्याला उद्ध्वस्त करेल और इस संबंध को तोड़ने का प्रयास करेगा आणि जे नातेसंबंध देवासोबत घडणार होते ते तोडण्याचा तो प्रयत्न करेल ही उसकी पहली रणनीती होगी हीच त्याची पहिली रणनीती असणार आहे हालेलुया हालेलुया देखिए जब हमारे यहां पे कुछ आर्मी लोग है जब युद्ध होता है सबसे पहले शत्रु क्या करेगा मालूम है कनेक्शन को हेडक्वार्टर के जो वायरलेस है ना उसको कट करेगा आणि ज्यावेळेस आर्मीचे काही लोक आपल्याला जेव्हा युद्ध होतं त्यावेळेस काय होणार शत्रू काय करणार जो आर्मीचा बेस आहे आणि जे कॉन्टॅक्ट करण्याचे जे गोष्टी आहेत तो ते तिथं पहिल्यांदा घाला सबसे पहले उसको कट करेगा पहिला ते कट करेल क्योंकि आप जो है शत्रु जो 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 है वो वो वो, वो बातचीत का जो संपर्क है वो टूट जाए कारण की जो शत्रू सोबत लढण्यासंबंधीचं जे इतरांना संदेश द्यायचे तो संपर्क असतो पहिला तोडून टाकेल की इनकी बातचीत ना हो की ह्यांचं संवाद साधला जाऊ नये शैतान वही काम करेगा शैतान देखील तेच काम जब भी आप और मैं प्रार्थना के समय बिताने के लिए जाएंगे तो वो संपर्क को कट करेगा ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्या सोबत प्रार्थना करण्यासाठी वेळ घालवणार बटू त्यावेळेस तो पहिल्यांदा काय करेल तो संपर्क तोडेल की जब हम प्रार्थना में बैठेंगे कारण जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये बसू परमेश्वर के भेदों का प्रकाशन हम पर प्रकट करने वाला परमेश्वर त्याची रहस्य गुढ त्याचं प्रगटीकरण आम्हाला करू लागेल इसलिए आप और मुझे संबंध को प्रस्थापित करना है आणि म्हणून तुम्हाला आणि मला संबंध प्रस्थापित करायचे आहे उसके साथ में वार्तालाप करना है त्याच्या सोबत आम्हाला बोलायचं आहे उसके साथ बातचीत करना है त्याच्या संगती बोलायचं आहे आज लोगों के पास में समय नहीं है आज लोकांकडे वेळ नाहीये अब डॅनियल को देखिए आप
दानियल पहा, जब दानियल के 10वें अध्याय में आप पढ़ेंगे, दानियल के 10वें अध्याय में वो प्रार्थना कर रहा है, तो प्रार्थना करता है और जैसे परमेश्वर के साथ में वार्तालाप करने लगा, जैसे तो परमेश्वर सोबत संवाद साधु लागला, आपको मालूम है शत्रु वहां पर आया, तुम्हाला माहिती आहे का शत्रु त्या ठिकाणी आला, उसकी प्रार्थना को उसने रुका दिया, त्याची प्रार्थना त्याने थांबवली, उसकी प्रार्थना का संपर्क वो तोड़ना चाहता था, आणि त्या प्रार्थनेमध्ये देवासोबतचे संपर्क जो तोड़त होता, लेकिन वो प्रार्थना में लगातार करता रहा, परंतु त्यांनी जी प्रार्थना आहे ती निरंतर चालू ठेवली, निरंतर उसने प्रार्थना शुरू किया, निरंतर प्रार्थना चालू ठेवली, आपको मालूम है स्वर्ग से मिखाइल नाम का एक स्वर्गदूत आया, आणि तुम्हाला माहिती आहे का स्वर्गामधून मिखाइल नावाचा एक स्वर्गदूत आला, वो प्रार्थना को जो रुकाने वाले शत्रु थे वो स्वर्गदूत उनको उनसे लड़ाई करने के लिए आया, प्रार्थनेला रोखण्यासाठी आलेले जे सैतान होते ते स्वर्गदूत त्याच्यासोबत लढू लागले, उसकी प्रार्थना को रुकाने के लिए, त्याच्या प्रार्थनेला थांबवण्यासाठी, लेकिन दानियल प्रार्थना करता रहा, पण दानियल प्रार्थना करत राहिला और प्रार्थना में उसकी जीत हो गई, प्रार्थने मध्ये त्याचा विजय झाला, मिखाइल नाम के स्वर्गदूत ने उसको विजय दिलाई, आणि मिखाइल नावाच्या स्वर्गदूताने त्याला विजय मिळवून दिला, जब आप और मैं प्रार्थना करते हैं, जेव्हा तुम्ही नेहमी प्रार्थना करतो, अन्य भाषा में प्रार्थना करते हैं, अन्य भाषांमध्ये बोलतो, और जिस देश जिस एरिया में आप लोग हैं, ज्या ज्या भागामध्ये तुम्ही आहात, वहां का शैतान विचलित होकर उसको वो एरिया छोड़ना पड़ेगा, ज्या भागातला शैतान विचलित होऊन त्याला तिथून पळ काढावा लागेल, करणी का प्रकार वहां पर नहीं चलेगा, करणीचा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी चालणार नाही, जादू टोना वहां पर नहीं चलेगा, तंत्र मंत्र जादू टोना तिथे चालणार नाही, किसी भी प्रकार का चीज जो शैतान की ओर से वो नहीं चलेगी, आणि शैतानाकडून असणारी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी चालणार नाही, क्योंकि आपके प्रार्थना के द्वारा स्वर्गदूत ने उस एरिया को घेर लिया है, कारण की तुमच्या प्रार्थनांच्या द्वारे स्वर्गदूताने त्या जो भाग आहे त्याला घेरलेला आहे, इसलिए अन्य भाषेत जे प्रार्थना करते हैं, म्हणून अन्य भाषेमध्ये जो आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर के गुप्त गुप्त भेदों को आपके ऊपर प्रकाशन देगा, परमेश्वर त्याचे गूढ रहस्य तुम्हाला प्रकट करतो, प्रकाशित करेगा, प्रकट करतो, आमेन आमेन। बहुत सारी बातें हैं क्यों हमें अन्य भाषा में बात करना, खूप अशा गोष्टी आहेत का आम्हाला अन्य भाषेमध्ये बोलायचं आहे, इसका पहला कारण है, त्याचं पहिलं कारण परमेश्वर से बातचीत करना, देवासोबत संवाद साधना, मैं यहीं पे खत्म करूंगा, मी इथं संपत आहे, मैं अगले हफ्ते इसको कंटिन्यू करना चाहूंगा, मी पुढच्या आठवडी याला पुढे घेऊन जाणार आहे, अन्य भाषेमध्ये क्यों बात करना, अन्य भाषेमध्ये का बोलायचं आहे, सबसे पहले परमेश्वर की इच्छा है, सगळ्यात अगोदर ही देवाची इच्छा आहे, और दूसरी बात परमेश्वर के साथ में आत्मिक सहभागिता का गहरा संबंध है, आणि दुसरी गोष्ट परमेश्वरा सोबत आत्मिक जे सखोल नातं त्याच्या सोबत जोडणं, पहले करते 14:2 के अनुसार, आणि पहिलं करीन 14:2 अनुसार, कि जो अन्य भाषा में बात करता, कि जो अन्य भाषण मध्य बोलतो, परमेश्वर के साथ बात करता, परमेश्वर ते संती परमेश्वर सोबत बोलतो, और उसके परमेश्वर के भेदों को प्रकट करता, आणि परमेश्वर त्याला त्याचे गुढ गोष्टी सांगतो, आमेन आमेन। आज लोगों के पास में समय नहीं है प्रार्थना के लिए, आज लोकांकडे वेळ नहीं है प्रार्थना करण्यासाठी, जो यहाँ पे लीडर्स बैठे हैं मैं उनसे विनंती करूंगा कि आधा घंटा अन्य भाषा में बात करना, आणि जेवढे पुढारी आहेत त्यांना मी विनंती करेन की रोज अर्धा तास किमान अन्य भाषेमध्ये तुम्ही बोला, अगर आज अन्य भाषा आपको नहीं मिला है, खुदा पक्षपाती नहीं है, वो आपको अन्य भाषा में भरेगा, आज पर्यंत जर अन्य भाषा मिळालेली नाही तर काळजी करू नका, परमेश्वर पक्षपाती नाही, आज तुम्हाला तो अन्य भाषेचं दान देईल, मैं चलते हुए गाड़ी पे चलते हुए ड्राइविंग करते हुए लेट कर मैं अन्य भाषा में प्रार्थना करता हूँ, मी चालता ना बोलता ना गाड़ी चालवता ना पडलेलो असताना देखील मी अन्य भाषे मध्ये बोलत राहतो, और मैं जब रोड पे चलता हूँ, जब मी रस्त्यावरून चालतो, परमेश्वर कहेगा की इस रोड से मत जाना, परमेश्वर मला सांगेल ह्या रोड ने नको जाऊ, वो रोड से जा, त्या रस्त्याने जा, मैं प्रभु को पूछा क्यों प्रभु, मी प्रभुला विचारतो का, मैं वहां पे एक अद्भुत काम करने वाला हूँ, मी त्या ठिकाणी एक अद्भुत काम करणार, तुझे कैसा व्यक्ति मिलेगा, तुला एक असा व्यक्ती मिळेल, और मैं उसके जीवन में काम करने जा रहा हूं, आणि मी त्याच्या जीवनामध्ये काम करणार आहे, हम लोग जाते हैं वहां पे, ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जातो, जैसा परमेश्वर ने दिखाया, जसं परमेश्वराने दाखवलं, हुबहू व्यक्ती मिळेगा, हुबेहूब व्यक्ती तुम्हाला भेटतो, और हम जान जाते हैं कि परमेश्वर अभी काम करने वाला है, आणि आम्ही ओळखून घेतो की आता इथे परमेश्वर काम करणार आहे, बात करते हैं, जेव्हा आम्ही बोलतो परमेश्वर वहां पे काम करना शुरू, परमेश्वर त्या ठिकाणी काम करणं चालू करतो, परमेश्वर का क्या चाहिए, परमेश्वराला काय हवं आहे, वो हमारे द्वारा उसको पूरा करेगा, ते आमच्या द्वारे तो पूर्ण करणार आहे, हमारे द्वारा पूरा करेगा, आमच्या द्वारे पूर्ण करणार आहे, आपको मुझे अन्य भाषा में भरना है, आणि म्हणून तुम्हाला आणि मला अन्य भाषेने भरायचं आहे, अन्य भाषा ये परमेश्वर की स्वर्गीय भाषा है, अन्य भाषा ही परमेश्वराची स्वर्गीय भाषा आहे, आपको मालूम है डॉक्टर्स जो है यहाँ पे उनका कुछ कोड होते हैं,
जे डॉक्टर्स आहेत त्यांचे काहीतरी कोड असतात. जो आर्मी मॅन उनके कुछ कोड्स होते हैं. आर्मी वाले त्यांचे काहीतरी कोड असतात. उनके अलग भाषा है. त्यांची एक वेगळी भाषा आहे. कोई नहीं जान पाएगा. ते कुणी नाही ओळखणार. अगर डॉक्टर 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 जब बात करेंगे उनके कोड लैंग्वेज में मेरे जैसा आदमी नहीं समझ पाएगा. डॉक्टर डॉक्टर ज्या एकमेकांसोबत त्यांच्या भाषेमध्ये बोलतील तेव्हा माझ्यासारखा सामान्य माणूस ते ओळखू शकणार नाही. आर्मी आर्मी मॅन जब बात करेगा उनके कोड वर्ड में मेरे जैसा आदमी नहीं समझ पाएगा. आणि आर्मी लोक जेव्हा एकमेकांसोबत कोड वर्ड मध्ये बोलतील तेव्हा सामान्य माणसाला ते कळणार नाही. अरे जब सामान्य मनुष्य को नहीं समझता. आणि सामान्य माणसाला ते कळत नाही. वैसे जब आप और मैं पवित्र आत्मा के अन्य भाषा में बात करेंगे आपका और परमेश्वर का बोलना बातचीत होना है वो किसी को नहीं समझ पाता. आणि तसंच ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेमध्ये बोलू त्यावेळेस देवामध्ये आमच्यामध्ये जी भाषा उपयोगात येईल ती इतरांना कळणार नाही. जब आर्मी वालों की भाषा हो सकती है. आर्मी वाल्यांची भाषा असू शकते. डॉक्टर लोगों की भाषा हो सकती है. डॉक्टरांची भाषा असू शकते. एक स्वर्गीय भाषा भी हो सकती है. मग एक स्वर्गीय भाषा देखील असू शकते. स्वर्गीय भाषा है. ही स्वर्गीय भाषा आहे. आप कितने लोग तैयार है स्वर्गीय भाषा का विषय. आज किती लोग तैयार है स्वर्गीय भाषेचा अनुभव घेण्यासाठी. येशु ने कहा कि वो जो कोई प्यासे मेरे पास में आए. येशु म्हटलं जे कोणी तहानेला आहे त्यांनी माझ्याकडे यावं. और मुझसे पिए आणि माझ्याकडून प्यावं. उसके अंदर से जल की नदियां बह निकलेगी. आणि त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहू लागतील. हे पवित्र आत्म्याचे विषय मी का हे पवित्र आत्म्याविषयी बोललं गेलेलं आहे. आपको भर रहा है. तो तुम्हाला भरत आहे. ऐसा कौन सा बाप है जिस बच्चे ने रोटी मांगी उसको पत्थर दे. असा कोण बाप आहे जो आपल्या लेकराला भाकरी मागितली असताना धोंडा देईल. मच्छी मांगे तो वो उसको साप दे. मासा मागितलं तर त्याला साप देईल. असा कोण बाप आहे. असा कोण बाप आहे जो स्वर्गीय पिता से मागता है. जो स्वर्गीय पित्याकडून मागतो. वो किती विशेष करून उसकी आत्मा से आत्मा देगा. किती विशेष करून त्याला पवित्र आत्मा देईल. किती विशेष करके वो पवित्र आत्मा देगा. किती विशेष करून तो पवित्र आत्मा देईल. ये उसका वादा है. ये त्याचं अभिवचन आहे. ये प्रतिज्ञा है. ही प्रतिज्ञा आहे. ये उसका अभिवचन है. ये त्याचं अभिवचन आहे. पवित्र आत्मा वो देने वाला है. तो पवित्र आत्मा देणार आहे. ये भाषा ये पवित्र आत्मा इसलिए है. आणि हा पवित्र आत्मा यासाठी आहे. क्या पर मैं सामर्थ्य से भरे. तुम्ही आणि मी सामर्थ्याने भरा. आप पर मैं ताकत से भरे. त्याच्या अद्भुत ताकदीने भरावा. आप पर मैं बल से भरे. त्याच्या बळाने भरावा. और उसका पहला चिन्ह ये है. त्याचं पहिलं चिन्ह हे आहे. क्या पर मैं अन्य भाषा में बात करने लगे. की तुम्ही आणि मी अन्य भाषेमध्ये बोलू लागावा. थँक यू लॉर्ड. आपके अंदर से एक 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 शब्द फूट रहा होगा. तुमच्या आतून एक शब्द फुटत असेल. वो शब्द का बोलना शुरू कर दीजिए. शब्द बोलायला सुरुवात करा. स्वर ग्रंथ हमें इसलिए दिया जीभ इसलिए दिया कि हम उससे बात करें. आणि जे काही गोष्ट तुम्हाला देत आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही जी जीभ आहे हलत आहे त्याप्रमाणे तुम्ही ते बोलायला सुरुवात. जीभ इसलिए दी गई है कि हम उसको बोले. आणि जीभ यासाठी दिले गेलेले आहे की आम्ही बोलावं. आपके हृदय में एक शब्द आया होगा. आणि तुमच्या हृदयामध्ये एक शब्द आला असेल. आप शंका मत कीजिए. आणि तुम्ही शंका घेऊ नका. ये उसकी भाषा होगी उस ब्रदर की भाषा होगी उस पास्टर की भाषा होगी. नहीं नहीं आप शंका मत कीजिए. शक मत कीजिए. आपके अंदर एक शब्द फूटा होगा उसको बोलना शुरू कर दीजिए. भावाची असेल बहिणीची असेल पास्टरांची असेल हा शंका घेऊ नका. ही पवित्र देवाची भाषा आहे. जर ती तुमच्या मुखामध्ये येत आहे तर तुम्ही ती बोलायला सोडू नका. क्योंकि शैतान शक निर्माण करेगा. कारण शैतान शंका उपस्थित करे. उसकी बातों में फसे मत. आणि त्याच्या गोष्टीमध्ये फसू नका. आइए बोलना शुरू कर दे. या आपण बोलायला सुरुवात करू. जो भी आपको शब्द आया होगा उसको अपने मुख से बोलना शुरू कर दे. जो काही शब्द तुमच्या हृदयामध्ये आला असेल तर तुमच्या मुखाने बोलायला सुरुवात करा. इस समय परमेश्वर के उपस्थिति में सब खड़े हो जाएं. आणि या वेळी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण उठून सब खड़े हो जाए. आपण सर्व उठून या परमेश्वर की महान उपस्थिति हमारे बीच में है. आणि या परमेश्वराची महान उपस्थिति या ठिकाणी आहे. जब पवित्र आत्मा आता है जेव्हा पवित्र आत्मा येतो शैतान के बंधन टूटते हैं. शैतानाची बंधन तुटतात. बीमारियां भागती है. आणि जे रोग आहे ते पळून जातात. शैतान भागता है. शैतान पळतो. साप तुटते हैं. साप तुटतात. क्योंकि पवित्र आत्मा का सामर्थ्य है. कारण या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. वो आपको भरेगा. तो तुम्हाला भरे. आपको भरेगा. तुम्हाला भरे. भरना चाहता है. तो तुम्हाला भरू. आइए उसे मांगे. या त्याला मागू. जैसा हिरण पाणी के लिए तड़पता है वैसे हम तड़पे. जसं हरिण पाणीच्या प्रवाहासाठी लुलपते तसं तुमचा जीव त्याच्यासाठी लुलपू द्या. आयुष्य मागे. या त्याच्याकडे मागूया. आयुष्य मागे. या त्याच्याकडे मागूया. आयुष बोले. आताला पण बोलूया. आपके हृदय में जो शब्द है उसको बोलना शुरू करें. तुमच्या हृदयामध्ये
जो शब्द है तो बोला जीवन की नदियां फूट निकलेगी आणि जीवनामध्ये ज्या नद्या आहेत त्या फुटून निघतील थैंक यू जीसस धन्यवाद यीशु अब धन्यवाद देना शुरू करें धन्यवाद देना शुरू करें कुछ लोगों को परमेश्वर दर्शन दे रहा कई लोगों ना परमेश्वर दर्शन देता है एक दर्शन के रूप में पवित्र आत्मा उतर रहा है आणि दर्शनाच्या रूपामध्ये परमेश्वर उतरत आहे आपको गीत देगा अन्य भाषा में गीत गाना शुरू कर दीजिए अन्य भाषा में कदाचित तुम्हाला गीत देईल गीत ते गाना शुरू करा याना बलांदोर शंदर इतर कर बलातर याना बलांदोर आप खो जाए उसके अंदर तुम्ही स्वतःला विसरून जा बलांदर आपको गीत आप अन्य भाषा में गाना शुरू कर दें आपको दर्शन हो रहा है खुदा का आपको पवित्र आत्मा का दर्शन हो रहा है हो रियाना बलांदर याना बलांदर कर बलांदर याना बलांदर उसके वरदानों से भर रहा है आपको थैंक यू लॉर्ड परमेश्वर उसके आत्मा में से हमें दे रहा है आप में मनुष्य हैं और बहुत बार हम थक जाते हैं व्याकुल हो जाते हैं बेचैन हो जाते हैं इसलिए परमेश्वर वो आत्मा दे रहा है हमें कि आप और मैं नए बल से भरें नई ताकत से भरें दुनिया की रुकावटों में हम रुके ना हम उसको फाड़ते हुए आगे निकले इसलिए खुदा वो सामर्थ का आत्मा और मुझे आपको दे रहा है आइए हम सब उसकी उपस्थिति में हम सब लोग खड़े हो जाएं एक बार या अपन सर्वजन त्याच्या उपस्थिति में उठून उभे राहूया आप ये मत सोचिए कि मैंने आपके ऊपर हाथ नहीं रखा ऐसा विचार करू नका कि तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवला नाही आप सब स्पेशल लोग हैं तुम्ही सर्वजण एक स्पेशल आहात आप स्पेशल हैं तुम्ही स्पेशल आहात मेरे हात रखने से कुछ नहीं होगा माझा हात ठेवल्याने काही होणार नाही पवित्र आत्माने आपके ऊपर हात रखा पवित्र आत्माने तुमच्यावर हात ठेवलेला पवित्र आत्माने आपके ऊपर हात रखा पवित्र आत्माने तुमच्यावर हात ठेवलाय आप आत्मा की प्रार्थना में बने रहें
आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये बनून रहा। अब जब यहां से जाते हैं, जैसा मी इथून जाओ, अब घर में कुछ समय बिताइए। घरामध्ये गेल्यावर काही वेळ तुम्ही परमेश्वरासोबत घाला। आपको एक शब्द आया होगा अन्य भाषा का, आणि एक शब्द तुम्हाला अन्य भाषेचा आलेला असेल, उसको बोलते रहे, त्याला बोलत रहा, उसको प्रैक्टिस करें, प्रैक्टिस करत रहा। आपको दिया है पवित्र आत्मा ने, परमेश्वर ने पवित्र आत्मा तुम्हाला दिला है। आपको बोलना है, तुम्हाला बोलायचं आहे। मी आगे बताऊंगा की कैसे इसको बढ़ाना है। मी तुम्हाला पुढे सांगेल की कसं याला वाढवायचं आहे। लेकिन जो अन्य भाषा में बात करता है, पण जो अन्य भाषेमध्ये बोलतो, परमेश्वर से बात करता, तो परमेश्वरासोबत बोलतो। आपको भाषा नहीं समझेगी, तुम्हाला भाषा कदाचित करणार नाही, किसी को नहीं समझेगी, कोणाला नाही करणार, लेकिन परमेश्वर को समजती है, पण परमेश्वराला समजते। इसलिए परमेश्वर की भाषा आपको दिया गया, आणि म्हणून परमेश्वराची भाषा तुम्हाला दिली गेली, उसने दिया है, यासाठी वो परमेश्वर के भेद को हमें प्रकट कर सके, की परमेश्वराचे जे गूढ रहस्य आहेत ते आम्हाला प्रकट व्हावे, और उसकी इच्छा में आपको और मुझे चला है, आणि त्याच्या इच्छेमध्ये त्याने आम्हाला चालवावं। आइए जोरदार ताली बजा के प्रभु को धन्यवाद, जोरदार ताली बजाऊन देवाला धन्यवाद देऊ। थैंक यू जीसस, सो वंडरफुल गॉड, धन्यवाद यीशु, धन्यवाद, तेरी आराधना हो, धन्यवाद यीशु, तेरी आराधना हो प्रभु, तेरा धन्यवाद, तेरी आत्मा के लिए धन्यवाद देते प्रभु। हम इसमें बने रहे ऐसा होने दे, और अधिक सीखा कि पवित्र आत्मा में हमें कैसे चले, और हमें बढ़ा, जितने लोगों को तुमने स्पर्श किया, सभी लोगों को तुमने स्पर्श किया प्रभु, हम प्रार्थना करते खुदा बना के रख तुझ में, अन्य भाषा में ज्यादातर प्रार्थना करें ऐसा होने दे। अब हम यहां से विभक्त हो रहे हैं प्रभु जी, ये पूरा हफ्ता तेरे हाथों में देते हैं, आत्मा के सामर्थ्य से चला, और एक बड़े तेरे नाम की महिमा हमारे द्वारा हो जाए ऐसा होने दे। और सभी परिवारों को जो आज यहाँ पर आए, जो नहीं आए खुदा बाप, उनके भी याद करते, उनको आशीषित करते, सभी लोगों को पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से मैं आशीषित करता हूँ खुदा बाप, धन्यवाद देते इस सभा के लिए, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन 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 आमीन। गॉड ब्लेस यू, प्रभु आपको आशीष दे।